पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया, परम पवित्र संस्काराला हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगामध्ये निरंतर सर्व ठिकाणी कोणतरी आपल्याकडे लक्ष दे, माझ्याकडे बघून बोलण्याचा एक प्रकार आहे. उदाहरणासाठी बोललं तर घरामध्ये असलेली मांजर, तुम्ही अनेक गोष्टीमध्ये गुंतलेले असेल तर जे मांजर घरी आहे ते तुम्हाला तुमच्या लक्ष मिळत असणार. जरा माझ्याकडे बघा, मी घरी एक कुत्रा पाळत असेल तर हे जे कुत्रा आहे ते तुम्हाला तुम्हाला कुठतरी आकर्षित करत बसणार. बघा बघा माझ्याकडे बघा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक प्रकारच्या अशा डिस्ट्रॅक्शन आपल्या जीवनाच्या मार्गामध्ये आहे जे आपण योग्य वेळेस लक्ष दिलं नाही तर नंतर भयंकर मोठा डोकदुखी बनू शकत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून एक मन असे आहे, जेव्हा बियाणे आहे आपण मांडीवरती ठेवू शकतो, झाड झालं तर ते मांडीवरती ठेवू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बियाणे झाड बनायच्या अगोदर मांडीतून फेकून द्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. प्रियानो, मी तुम्हाला बोलताना मांजरापासून चालते. प्रेज द लॉर्ड, मांजरापासून त्रास झाला तेवढाच. हालेलुया, या मांजरापेक्षा कुत्र्यापेक्षा मोठा एक डोकदुखी आहे मोबाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आपल्याला माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या म्हणून हे असं मागे लागलेलं आहे. हालेलुया, न कळत आपण त्याच्या मागे लागणार. हालेलुया. म्हणून केरळ राज्यामध्ये काही ज्ञानी फादर लोकांनी या सत्यस्थिती पाहून घरामध्ये व्यवस्था केली आहे. प्रत्येकाच्या घरी मोबाईलचा राज्य 8 वाजेपर्यंत संध्याकाळी चालणार. आजच्या पुढे प्रत्येकाचा मोबाईल ऑल्टरच्या खाली एक जागा तयार करून ठेवलेला आहे. प्रत्येकाचा मोबाईल जाऊन तिकडे जाऊन ठेवून द्यायचे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग तुम्हाला प्रश्न पडणार, काही अर्जंट कॉल असेल तर अर्जंट कोणतरी हॉस्पिटलमध्ये गेले म्हणून महिला कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. हालेलुया. अचानक एक परीक्षा आहे असं काही मुद्दा झालं तर प्रेज द लॉर्ड. त्यासाठी एक कॉमन नंबर घरी ठेवलेला आहे, कोणाला कॉल करायचा असेल तर
एकदम अर्जंट असेल तर मात्र खास लोकांना मात्र त्याचे कोमन नंबर आहेत ही गोष्ट अनेकांच्या कुटुंबामध्ये आता पाळायला चालू करणे खूप गरजेचे झालेलं आहे. अशी एक गोष्ट आहे. मोबाईल एक माध्यम झालं. मोबाईलद्वारे अनेक व्हायरस आपल्याकडे येत आहेत. त्यातील एक आहे अनावश्यक मित्र, अनावश्यक मैत्री. काही लोकांच्या बरोबरचा बोलणे ज्या दिवशी चालू झाले त्या दिवसानंतर जो बिघडायला लागलं, टेन्शन वाढायला लागलं, घरामध्ये भांडण व्हायला लागलं, असं काहीतरी कळालं तर कोणतरी म्हणजे माझ्याशी बोलायची गरज नाही. ज्यावेळेस बुजू मी स्वतः होऊ त्या व्यक्तीचा नंबर ब्लॉक करून टाकणे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक फादर आहे, फादर ट्विटवर देत आहे. त्या फादरांच्याकडे रिट्रीटला जाणाऱ्या अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये हालेलुया, कोणतरी काउन्सिलिंगला वगैरे येऊन बसले असेल तर फादर एक बेल दाबणार. फादर जेव्हा बेल दाबतो तेव्हा कोणतरी दावत येणार. फादर त्यांना सांगतो, फादर त्यांना सांगतात की तुम्ही एक बकेट पाणी घेऊन या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि फादर त्यांना सांगत आहे, मला समजल्याप्रमाणे तुमच्या कुटुंबात प्रॉब्लेम हे मोठे आहे, हे आता 1 2 3 बोलतो आणि पाण्यामध्ये ताबडतो 1 2 3 बोलतो आणि जाणार. सांगा अनेक समस्या सुटली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि हे खरं आहे, उत्तम गोष्ट आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, वाईट दूर करण्याचा एक मार्ग आहे, वाईट प्रवेश करण्याचा जे मार्ग आहे ते बंद करणे. धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्याला जगाचा प्रकाश बनण्यासाठी पाठवलेलं आहे. प्रभूने सांगितलं की प्रकाश म्हणून जी गोष्ट आहे ते परंगाकार ठेवायची गोष्ट नाही. हालेलुया, आपण जे काही पलंगाखाली ठेवतो हालेलुया, तिथे हे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध असलेले गोष्ट आहे. हालेलुया, पलंगाखाली दुसरं काही पाहिजे त्या देवा, तुझ्यातील जे प्रकाश आहे ते दिसून येऊ दे. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये प्रकाश असायला पाहिजे, माझ्यातील प्रकाश दुसऱ्यांना दिसून यायला पाहिजे. प्रभू तुम्हा बरोबर असो, कायम उत्साह वाटत नाही, तकल्यासारखा वाटते, झोपून राहायला वाटत आहे, अशा परिस्थितीतील काही तरुण मुलांना आणि वाढत्या वयातील मुली मुलांना पवित्र आत्मा आज एक उत्साहामध्ये वाढण्याचं दान देत आहे.
छातीच्या संबंधातील अनेक त्रास, उदाहरणासाठी वारंवार खाप वर येणे, दम लागल्यासारखा होणे, दुःख साठवून ठेवलेले अनुभव, मरणाचे भय, असा अनेक गोष्टीतून जाणारे लोकांना पवित्र आत्मा आज एक विशेष सुख आणि दान देत आहे. काय डोक दुखत आहे असे काही लोकांना प्रभू पूर्ण डोकदुखीच्या बंधनातून सुटका देत आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी जीवन साथीदार निवडायला अजूनपर्यंत संधी नाही मिळाली, जीवन साथीदार पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा तुमच्या होणाऱ्या जीवन साथीदाराला भेटणार तेव्हा तुमच्या हृदयामध्ये खात्रीपूर्वक तुम्हाला कळणार हाच आहे हीच आहे, देवानी यानाच माझ्यासाठी ठेवलेला आहे असे खात्री करून देतो म्हणून प्रभूने संदेश दिला. एक लहान बाळ आहे, अजून शाळेत पर्यंत पोहोचायच्या वयात ते बाळ झालं नाही, त्या बाळाला घरातील लोकांचा पाठिंबा प्रीती सहानुभूती या सर्व गोष्टीची गरज आहे. घरातील लोक लहान आहे म्हणून सांगत त्या बाळाला बाळाचा तिरस्कार नाही करायचं म्हणून पवित्र आत्मा सूचना देत आहे. कोणतरी एक व्यक्ती त्यांच्या शरीराला काहीतरी लागलेलं आहे, मासलीचा गाठा सारखा वर काहीतरी लागलेलं आहे आणि चालते काही प्रॉब्लेम नाही असे बोलत बसलेला कोणतरी आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा उपचार घ्या, उशीर ना करता उपचार घ्यायला प्रभू सांगत आहे. तशाच प्रकारे शरीरातील काही जखमावर असलेले काही लोकांना पवित्र आत्मा उपचार घेऊन बरे व्हायला संदेश देत आहे. काही लोकांच्या कुटुंबामध्ये कायम जे गडबड आहे त्यातून त्यांना सुटका द्यायची देवाची इच्छा आहे. प्रार्थनामय जीवनाद्वारे तुमच्या कुटुंबाला बरकत आणि आशीर्वाद देणार सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.